राज्य से लगातार बाहर जा रहे उद्योगों को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस ने राज्य सरकार के खिलाफ मोर्चा खोल दिया है। इसी क्रम में सोमवार को पार्टी के युवक विंग राष्ट्रवादी युवक कांग्रेस ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के धर्मपीठ स्थित निजी निवास के पास आंदोलन करने का प्रयास किया, लेकिन उसके पहले ही पुलिस ने आंदोलनकारियों को हिरासत में ले लिया। इस दौरान कार्यकर्ताओं ने राज्य सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए राज्य के उद्योग अन्य राज्यों में नहीं जाना चाहिए ऐसी मांग भी की। राज्य में आते उद्योगों को गुजरात में जाते देख राष्ट्रवादी कांग्रेस ने सरकार के विरोध में आंदोलन करने का ऐलान किया था। तस मागच्या दोन महिन्यात चार प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला जातायत। वेदांता फॉक्सकॉन सारखा मोठा प्रकल्प असेल, टाटा एअरबस सारखा याच नागपूरच्या मिहानमधला प्रकल्प असेल, हे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला त्या ठिकाणी पाठवले जातायत। म्हणजे हे ईडी सरकार हे महाराष्ट्राचं गद्दार आणि गुजरातचं वफादार सरकार झालंय। महाराष्ट्राच्या युवकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारीचा कटारा देऊन हे उद्योगाचा पेटारा हा गुजरातच्या सरकारला त्या ठिकाणी द्यायला लागले आणि शिंदे फडणवीस ही गुजरातची चाकरी करण्यासाठी महाराष्ट्राच्या युवकाची हक्काची भाकरी पळवायला लागले। म्हणून सातत्यानं जे प्रकल्प आमचे या ठिकाणी गुजरातला नेले जात आहेत त्याच्या निषेधार्थ आम्ही देवेंद्र फडणवीस जे या महाराष्ट्रातले सगळ्यात प्रमुख नेते आहेत, कारण सरकारमध्ये मुख्यमंत्री कुणी जरी असलं तरी हे सरकार देवेंद्र फडणवीस चालवत आहेत आणि गुजरातचे आणि महाराष्ट्राचे सगळे प्रकल्प ते गुजरातला पाठवत आहेत। म्हणून आज आम्ही त्यांच्या नागपूरच्या घरासमोर या ठिकाणी आंदोलन करतोय, उद्या त्यांच्या मुंबईच्या सागर बंगल्यासमोर देखील आम्ही आंदोलन करू। आणि आमची विनंती आहे की आमच्यासाठी हा राजकारणाचा भाग नाही, वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबसचा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीसांनी गुजरातला गेलेला प्रकल्प परत महाराष्ट्रात आणावा। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आम्ही तुमचा जाहीर नागरी सत्कार करू, कारण आमच्यासाठी हा राजकारणाचा विषय नाही। काल उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते, आज एकनाथ शिंदे असतील, उद्या दुसरा कोणी मुख्यमंत्री असेल, पण या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकाच्या घराची चूल पेटणार होती त्याच्यावर पाणी वाटण्याचं काम आता हे लोकशाहीत आपण बघतोय की लोकशाहीत आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे। आम्ही लोकशाहीमध्ये पोलिसांना त्या ठिकाणी कल्पना देऊन आंदोलन करतोय, कुठलंही वेगळं आंदोलन आम्ही करत नाही, पण एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या दारासमोर या महाराष्ट्रातल्या युवकाच्या वेदना मांडण्यासाठी आम्ही लोकशाही पद्धतीने काम करतोय। जर आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही तर उद्या भविष्य काळात आम्ही न सांगता देखील आंदोलन हे करू शकतो आणि मुंबईच्या सागर बंगल्यात देखील जाऊ शकतो। आज पोलीस तुम्हाला अडवतील तर तुम्ही काय भूमिका घेणार? आम्ही पोलिसांना सांगणार आहे की आमचं आंदोलन आम्हाला करू द्या आणि आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करायचंय, आमच्या भूमिकेवर असणार आहे। त्याच्यानंतर पोलीस जे भूमिका घेतील त्या सगळ्या कायदेशीर बाबीला सामोरे जायची आमची तयारी।